आता ह्याच्यानंतर आपण कर्मणी प्रयोग म्हणजे काय आहे त्याची उदाहरणं बघूया. कर्मणी या नावावरूनच आपल्याला कळते की ज्याच्यामध्ये कर्म जास्त महत्वाचं आहे. म्हणजे काय, तर कर्त्याने ती क्रिया केलेली असली तरी त्यातल्यातलं कर्म हे आपल्याला बोलणाऱ्याला जास्त महत्वाचं वाटतंय, त्यामुळे तो कर्माच्या दृष्टीने वाक्याची रचना करतोय. आपण एक उदाहरण बघूयात. तिने कविता वाचली, त्याच्यामध्ये तिने ही स्त्रीलिंगी रूपे ती आहे आणि वाचली ही स्त्रीलिंगी रूपे क्रियापदाचं, पण इथलं हे स्त्रीलिंगी रूप कविता या स्त्रीलिंगी कर्मामुळे. कविताच्या जागी आपण धडा असं पुल्लिंगी शब्द वापरला तर तिने हा कर्ता तोच राहिला, तरी तिने धडा वाचला. म्हणजे क्रियापदाचं रूप हे कर्त्याप्रमाणे नाही तर कर्माप्रमाणे बदलत आहे. आता तिनेच्या ऐवजी त्याने, म्हणजे आपण पुल्लिंगी कर्ता केला तर त्याने धडा वाचला, म्हणजे कर्त्याचं लिंग जरी बदललं तरी क्रियापदामध्ये फरक पडला नाही, पण कर्माचं लिंग बदललं तर मात्र क्रियापदाचंही रूप बदललं. तिने धडे वाचले, धडा हे पुल्लिंगी एकवचनी नाम आहे, त्याचं आपण पुल्लिंगाचं बहुवचन केलं. धडे म्हणजे अनेक धडे, पुष्कळ धडे. तिने पुष्कळ धडे वाचले, म्हणजे वाचली, वाचला आणि वाचले ही क्रियापदाची रूप या कर्माप्रमाणे बदलत आहे. म्हणजे कर्माचं लिंग किंवा वचन काय आहे त्याप्रमाणे क्रियापदाचं लिंग किंवा वचन हे बदलणार आहे, त्यामुळे या रचनेला आपण कर्मणी रचना असं म्हणतो. म्हणजेच ह्याच्यात कर्म जास्त महत्वाचं असतं, म्हणजे व्याकरण दृष्ट्या जास्त महत्वाचं असतं. अर्थातच कर्मणी रचना असल्यामुळे सकर्मक अशी जी क्रियापद आहेत, म्हणजे ज्या क्रियांना कर्माची गरज आहेच अशाच क्रियापदांचे फक्त कर्मणी प्रयोग होऊ शकतात. जी क्रियापद ही अकर्मक आहेत, म्हणजे ज्यांना कर्माची गरजच लागत नाही, जसं मी लवकर झोपलो, ह्याच्यामध्ये कुठलं कर्मच नाहीये त्यामुळे त्याचा कर्मणी प्रयोग हा होऊ शकत नाही, तर फक्त सकर्मक क्रियापदांचेच कर्मणी प्रयोग होतात. हे कर्मणी प्रयोग होत असताना कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलत नाही तर कर्माप्रमाणे क्रियापद बदलतं, म्हणून हा प्रयोग कर्मणी प्रयोग आहे असं म्हटलं जातं. प्रयोगांची रचना मराठी भाषेने संस्कृत भाषेकडनं स्वीकारली. संस्कृत भाषेमध्ये प्रथमा विभक्ती, द्वितीया विभक्ती या प्रत्येक विभक्तीचे प्रत्यय हे वेगवेगळे असतात. मराठीमध्ये हे प्रत्यय विशेषतः कर्त्याच्या बाबतीत, कर्त्याला कुठलाच प्रत्यय लागत नाही कारण मराठीमध्ये प्रथमा विभक्तीच्या एकवचनाला कुठलाही प्रत्यय नाही, त्यामुळे मराठीमध्ये प्रयोगांचा झालेला बदल हा अनेकदा फक्त क्रियापदांच्या रूपावरूनच लक्षात येतो, कर्त्याच्या आणि कर्माच्या रूपावरून तो ओळखणे हे अवघड असतं. त्यामुळे आपल्याला संस्कृत प्रमाणे अगदी नियमाला धरून असे क्रियापदांमधले बदल किंवा कर्तरीतनं कर्मणी रचनेमधले बदल दिसत नाही. उलट मराठीमध्ये काहीतरी कारणाने असं एक वैशिष्ट्य आलंय की कर्तरी प्रयोग हा सर्व काळांमध्ये करता येतो, पण कर्मणी प्रयोग हा फक्त भूतकाळामध्येच होतो. म्हणजे कर्त्याप्रमाणे क्रियापद बदल नसून कर्माप्रमाणे क्रियापद बदलतंय हे फक्त भूतकाळाची रूप जेव्हा होतात तेव्हाच होतं, आणि भूतकाळामध्ये जेव्हा सकर्मक क्रियापद असतं तेव्हा कर्त्याला ने हा एकवचनामध्ये प्रत्यय लागतो. त्यामुळे वर्तमान काळामध्ये, भविष्य काळामध्ये अशा प्रकारची कर्मणी रचना मराठी भाषेत तरी आपल्याला करता येत नाही. आपण काय शिकलो? कर्मणी प्रयोगात वाक्यातील कर्माला व्याकरणदृष्ट्या महत्व असते. कर्मणी प्रयोगात कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते. कर्म असल्याशिवाय कर्मणी प्रयोग होणार नाही, त्यामुळे या प्रयोगातील क्रियापद सकर्मक हवे. कर्मणी प्रयोगात सकर्मक, अकर्मक असे दोन प्रकार असणार नाहीत. स्वाध्याय. कर्मणी प्रयोग कसा ओळखावा ते सोदाहरण स्पष्ट करा. खालील वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद लिहून त्यांचे प्रयोग ओळखा. अनुयाने पुऱ्या केल्या. गणपतीला मोदक आवडतो. रीमाला साडी शोभते. जेवणानंतर आम्ही बाहेर पडलो.